You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणी कासलीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहूयात अहमदनगर एक्सप्रेस मध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या घडामोडी. शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात कोरोना नियंत्रणात आला असला तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. बदलत्या वातावरणात शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आजही आढळून येत असून सध्या शेवगाव शहरात दोन तर तालुक्यातील बोधेगाव वडुले बुद्रुक येथे प्रत्येकी एक असे एकूण चार ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली आहे. बुस्टर डोस घेतलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांना अजूनही कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही डोस नंतर बुस्टर डोस घेतलेल्या ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अतिशय अल्प असल्याने आरोग्य विभागाच्या मोफत बुस्टर डोस सुविधेचा संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संकल्प लोणकर यांनी केले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याविषयी फार मोठा गवगवा असला तरी कार्यवाही झालेली दिसत नाही. तसेच दुसरीकडे कामगार कायद्यातून पत्रकारांना वगळले आहे. म्हणून सर्व माहिती घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याविषयी पाठपुरावा करू असे ठोस आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे यांच्यासह शिष्टमंडळाने राळेगण सिद्धी येथे अण्णांची भेट घेत पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी हजारे म्हणाले, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपण सदैव तत्पर असून शासनाने याबाबत काय भूमिका घेतली याचीही माहिती घेऊन पत्रकारांच्या कायद्याविषयी दुर्लक्ष करून शासन काय साध्य करणार असा सवाल करत अण्णा म्हणाले, वेळप्रसंगी पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण अग्रभागी राहू. भारतीय हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून नगर शहराच्या तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार सुरू असून विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडल्याने शहरासह तालुक्यातील खरीप पिके पाण्याखाली गेली असून शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहेत. पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून शहरात रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. शहरात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शाळेतून घरी येणाऱ्या मुलांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सामान्य नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित अर्जावर काल मर्यादित निपटारा व्हावा यासाठी जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन मोहीम स्वरूपात निपटारा करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिले आहेत. सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज तक्रारी यांचा निपटारा व्हावा यासाठी हा सेवा पंधरवाडा राबविण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे. या सेवा पंधरवाड्यात आपले सरकार, महसूल विभाग, कृषी विभाग, महावितरण, महाऊर्जा, सामाजिक न्याय विभाग, सामाजिक सुरक्षा विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्र विभाग, डीबीटी, नागरी सेवा केंद्र तसेच ज्या विभागांचे स्वतःचे पोर्टल आहेत अशा वेब पोर्टलवर 10 सप्टेंबर 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन निपटारा या पंधरवाड्यात करण्यात येणार आहेत. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात साईबाबांची शिर्डी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धार्मिक स्थळ असून कोपरगाव तालुक्यातील मौजे काकडी येथे विमानतळाची उभारणी करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून मुस्लिम बांधव हज यात्रेस मोठ्या प्रमाणात या विमानतळाचा वापर करतात. मात्र सदर ठिकाणी हज हाऊस नसल्याने त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेव्हा काकडी विमानतळावर हज हाऊस उभारण्यात यावी अशी मागणी कोपरगाव शहर भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष
खालीलभाई कुरेशी यांनी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री आमदार प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोले, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल कोपरगाव दौऱ्यावर आले असता भेट घेतली. त्यात हे निवेदन त्यांना देण्यात आले. दुकानात नोकरीस असलेल्या कामगारानेच काउंटरमधील गल्ल्यातून 12,000 रुपये रोख रक्कम चोरल्याची घटना दिनांक 22 व 23 ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील एका दुकानात घडली. लक्ष्मण केरोजी पडसकर राहणार वांबोरी राहुरी रोड यांचे वांबोरी येथील बाजारपेठेत साई समर्थ सेल नावाचे हार्डवेअरचे दुकान आहेत. शंकर कडूभाऊ दारकुंडे मूळ राहणार कांगोने तालुका नेवासा हल्ली राहणार वांबोरी तालुका राहुरी हा तरुण पळसकर यांच्या दुकानात कामाला होता. त्याने लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्याकरिता दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ते 23 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान लक्ष्मण पळसकर यांच्या हार्डवेअरच्या दुकानातील काउंटर मधून 12,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली. लक्ष्मण केरुजी पळसकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी शंकर दारकुंडे याच्या विरोधात 381 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पालवे करीत आहे. पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून लंपी आजाराने गोपालकांसमोर समस्यांचा डोंगर उभा केला आहे. गोपालक हवालदिल झाले असून कोपरगाव तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. शेतकरी व पालकांना अडचणींच्या वेळी सावरण्यासाठी तात्काळ रिक्त पदे भरावीत अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केली आहे. राज्य सरकारला पाठविलेल्या निवेदन त्यांनी रिक्त पदांची आकडेवारी समोर आणली आहे. शंभर टक्के शास्ती माफी दिल्यानंतरही थकबाकीदारांनी महापालिकेला ठेंगाच दाखवला आहे. शास्ती माफीच्या काळात मनपाचे अवघे 18.56 कोटींची वसुली झाली आहे तर 1 ते 12 सप्टेंबर पर्यंत अवघे 42,34,000 मनपाच्या तिजोरीत आले आहेत. त्यामुळे ऐतिहासिक 100% शास्ती माफीच्या निर्णयाचे काय फलित निघाले अशी चर्चा आता अधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे. शास्तीची रक्कम भरून मनपाच्या थकबाकीचा आकडा 225 कोटींच्या पुढे गेल्याने आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी 100% शास्ती माफी ते थकबाकीदारांना कर भरण्याचे आवाहन केले होते. 26 जुलै ते 31 ऑगस्ट अशी शास्ती माफीची सवलत होती. या काळात जास्तीत जास्त वसुली व्हावी यासाठी मनपाने विशेष पथकांची स्थापना केली होती. लोक अदालत मध्ये देखील प्रकरणे दाखल केली गेली तर काही थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या. एवढे सारे करूनही मनपाचा अपेक्षा भंगत झाला. या काळात अवघ्या 12,131 थकबाकीदारांनीच शास्ती माफीचा लाभ घेतला. आता थकबाकी भरणाऱ्यांना शासकीय पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. दंडात 100% सूट मिळाल्यानंतरही त्यांनी थकबाकी भरली नाही, ते आता पूर्ण रक्कम कशी भरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अहमदनगर येथील वृत्तपत्र छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून फाउंडेशनचे विश्वस्त उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहेत तर भविष्यात त्याला नोकरीची संधी देखील उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने फिरोदिया यांच्याकडे सदर प्रश्नांबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच वृत्त छायाचित्रकार अग्रवाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा मुलगा देव अग्रवाल हा हुशार असून तो अहमदनगर महाविद्यालयात BCA शिक्षण घेत आहे. त्याने अंतिम वर्षाची परीक्षा दिली असून त्याचा निकाल येणे बाकी आहे. मात्र यापुढे त्याला 2 वर्षांचा MCA शिक्षण पूर्ण करायचे आहे. पितृपक्ष हरपल्याने कुटुंबियांवर मोठे संकट कोसळल्याने देव याच्या समोर शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मंसूर शेख यांनी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. फिरोदिया यांनी पहिल्या भेटीतच देव अग्रवाल याच्या उच्च शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगितले. यावेळी अहमदनगर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे दत्ता इंगळे, राजू शेख, सचिन अग्रवाल आदी उपस्थित होते.
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात काल बुधवारपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणातून विसर्गही वाढविण्यात आला आहे. दरम्यान रात्री 9:30 भंडारदरातून 98,086 क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेतून 11,000 क्युसेसने पाणी सोडण्यात येत असून यामध्ये माळुंगी नदीचे पाणी येऊन मिळत आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 11,039 दल घनफूट क्षमतेचे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, पण अजूनही पाऊस कमी अधिक होत असल्याने त्या प्रमाणात प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येत आहे. 2 दिवसांपूर्वी विसर्ग बंद करण्यात आला होता, मात्र पाऊस सुरू झाल्याने हा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. काल दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. भंडारदरामध्ये दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 45 मिलीमीटर इतकी झाली आहे. पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने सकाळी 11:00 43,093 क्युसेसने विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यानंतरही पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी 6:00 तो 77,038 क्युसेस पर्यंत नेण्यात आला. सध्या लंपी या आजाराने जनावरे त्रस्त झाली आहेत, त्यामुळे दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी व मुक्या जनावरांचा जीव वाचवण्यासाठी एक हात मदतीचा या सामाजिक जाणीवेतून लाल तारा मेडिकलचे संचालक सचिन आवारी यांनी इंड्रोफ्लॉक्सिसिन 100 मिली हे इंजेक्शन जनावरांच्या आजारावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक धिंदळे यांच्याकडे मोफत दिले आहेत. त्यांच्या या सामाजिक जाणीवेचा आदर्श घेऊन समाजाने पुढे यावे व या मुक्या जनावरांचा जीव वाचवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सचिन आवारी यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. अहमदनगरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने एक ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. अहमदनगर मधील एका नवऱ्याला न्यायालयाने थेट बायकोकडे नांदायला पाठवण्याचा निर्णय दिला आहे. अहमदनगर येथील हे पती पत्नी दोघेही उच्च शिक्षित आहे. त्यांच्यापैकी एक जण हा जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात नोकरीला, तर दुसरा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरीला आहे. या दोघांचा 2014 मध्ये विवाह झाला होता. विवाहाच्या 2 वर्षांनंतरच या दोघांना एक मूल झाले, मात्र दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला असल्याने संसारात ओढा ताण होत होती. त्यात मुलांचा सांभाळ करून नोकरी सांभाळताना दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. या वादातून पत्नीने नोकरीच्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच नवऱ्याची बदली होऊ शकते, मात्र आपली बदली होऊ शकत नसल्याने नवऱ्याने आपल्याकडे येऊन राहण्याची मागणी बायकोने केली होती. सोबतच सासरकडची मंडळी छळ करत असल्याचा आरोपही महिलेने केला होता. यावरून दोघांमध्ये आणखी वाद सुरू झाले. July 2018 पतीने पत्नीला परस्पर संमतीने घटस्फोटासाठी नोटीस पाठवून दिली. घटस्फोटाची नोटीस आल्याने सुरुवातीला पत्नीला धक्का बसला, मात्र आता संसारासाठी न्यायालयीन लढा लढण्याचा निर्धार पत्नीने केला आणि आपल्या वकिला मार्फत न्यायालयात धाव घेतली. महिलेच्या वतीनं वकील भगवान कुंभकर्ण आणि शिवाजी सांगळे यांनी कोर्टात बाजू मांडली. सासरच्यांकडून आपला छळ होत असल्याचे पत्नीने कोर्टात सांगितले होते. तसेच पतीने आपल्या सोबत नोकरीच्या ठिकाणी राहून संसार करण्याची मागणी केली होती. वास्तविक पतीची बदली होऊ शकत असताना देखील ते बदली करून घेत नसल्याचे पत्नीचे म्हणणे होते. तसेच पतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज नामंजूर करण्याची मागणी देखील पत्नीने कोर्टासमोर केली होती. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेत 2 महिन्यांच्या आत नवऱ्याने बायकोकडे राहण्यासाठी जाण्याचा आदेश दिला आहे. नवऱ्याने बायकोकडे राहण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने हा एक ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. आमच्या वकिलांच्या कार्यकाळातील हा अभूतपूर्व निकाल आहे. पतीने पत्नीकडे नांदायला जावा असा निकाल देण्यात आला आहे. आतापर्यंतची अशी परिस्थिती होती की लग्नानंतर बायकोने नवऱ्याकडे नांदायला जावे, मात्र सध्या समाजाच्या गरजा बदलल्या आहेत, राहणीमान बदलले आहेत. पूर्वी पुरुष हा कमावता असायचा, मात्र आता स्त्री देखील कमावती झाली आहे. स्त्री पुरुष समानता ही केवळ बोलण्याची गोष्ट राहिली नसून अशा उदाहरणातून हे स्पष्ट होत आहे. हा निकाल समाजालाही दिशादर्शक ठरेल असे महिलेचे वकील शिवाजी सांगळे यांनी म्हटले आहे.